नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर एक मराठी यूट्यूब चॅनल, जे खास बनवलं गेलं आहे 12वी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व इंग्रजी भाषेच्या विकासासाठी. आज आपले 37,000 सबस्क्रायबर झालेत. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्याचबरोबर अनेक महाराष्ट्रातली मराठी मुलं इंग्रजी विषयासाठी झगडत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आज आपण चर्चा करतो आहे 12वी वर्गाचा इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना 18 फेब्रुवारी 2020 आपला पेपर आहे. आणि मग नक्की कोणते ग्रामरचे विषय आहेत ज्याचा मी कसून अभ्यास केला पाहिजे त्याबद्दल आज आपण चर्चा करतो आहे. मी आज फक्त तुम्हाला ग्रामरचे टॉपिक सांगतो आहे, त्याच्यावरचे सविस्तर व्हिडिओज खूपच लवकर मी आपल्याकरता घेऊन येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्रामरमध्ये सर्वात पहिला एकूण किती मार्काचं ग्रामर 12वी इंग्रजीच्या पेपरला आहे, आणि त्याचं उत्तर आहे 9 मार्क. हो, 9 मार्कासाठी 80 मार्कापैकी 9 मार्काचं तुम्हाला येणार आहे ते इंग्रजी ग्रामर. आता म्हणून तुम्ही फार पॅनिक होऊ नका, फार दुःखी त्रस्त होऊ नका की तुम्हाला सगळंच ग्रामर येत नाही, कारण अख्खं जरी ग्रामर आलं तरी त्याचा रोल फक्त 9 मार्काचा आहे. चला, ही एक गोष्ट तुमच्यासाठी थोडीशी सुखद असू शकते असं मला वाटतं. आता आपण क्रमवार चर्चा करूया की असे कोणते कोणते विषय आहेत की ज्याच्यामध्ये मला ग्रामरचा खास अभ्यास केला पाहिजे, कारण ग्रामरमध्ये अनेक कंटेंट आहेत. या सगळ्या कंटेंटचा अभ्यास करत बसलात तर तुम्हाला 18 फेब्रुवारीचा पेपर कधी येऊन गेला हेही कळणार नाही. म्हणून मी हा व्हिडिओ आज खास आपल्यासाठी बनवतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदा नाही दोनदा पहा, लक्षात येत नाही तोपर्यंत पहा. मी श्याम सर परत एकदा आपलं स्वागत करतो आहे. चला सुरुवात करूया आर्टिकल्स. हां, आर्टिकल्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. किमान 1 मार्काचं तरी आर्टिकल्स तुम्हाला इंग्रजीच्या पेपरमध्ये, असंच नशीब चांगलं असेल तर 2 मार्काचंही येईल, पण 1 मार्क तरी फिक्स आहे आणि तो असतो फिल इन द ब्लँक्स. दिलेल्या रिकाम्या जागी योग्य ते आर्टिकलचा उपयोग करा, अशा प्रकारचा जो प्रश्न असतो, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स, अशा प्रकारचा दरवर्षी. सो अँड आणि द याचा कसा उपयोग करायचा याचा आवर्जून प्रायोरिटीने अभ्यास करा. आपल्या चॅनलवर या संदर्भात व्हिडिओ अपलोडेड आहे. आणखी एक ॲडव्हान्स्ड व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. त्यानंतर 2 नंबर येतो, तो येतो प्रेपोजिशनचा. हो, टू, इन, ऑन, अप, ॲट, अब, बिलो, अंडर, क्लोज, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड ऑफ, ड्युरिंग, हे अशा काही जे प्रेपोजिशन्स आहेत त्यांचा 1 मार्काचं कॉन्ट्रीब्युशन नक्की असतं. सो तुम्हाला प्रेपोजिशनचा सुद्धा काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता प्रेपोजिशनचा प्रश्नही कसा येतो, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन, हे सुद्धा 1 मार्कासाठी येतं. दरवेळेस आलं आहे, याही वेळेस येईल, तुम्ही नक्की याचा अभ्यास करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक खास लक्षात आणून देतो की आपल्या इंग्रजीमध्ये फक्त एकच प्रकार असा आहे जिथं फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारचा प्रश्न टाकला जाऊ शकतो, तो आहे ग्रामर. आणि ग्रामरमध्ये असे 2 कंटेंट आहेत जिथं परत फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न टाकला जाऊ शकतो, आणि त्याला 2 कंटेंट आहेत. एक तर आहे आर्टिकल्स आणि दुसरा आहे प्रेपोजिशन. सो आर्टिकल आणि प्रेपोजिशन हे दोन्ही मिळून तुम्हाला किमान 2 मार्क तरी देऊन जातात. आता 9 पैकी उरले 7. आता ह्याच्या पुढचा जो प्रश्न, पुढचा जो प्रकार आहे ग्रामरचा ज्याचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे, ते आहेत टेन्सेस. हो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि त्याचे 11 प्रकार. हाही फिक्स 2 मार्काला किंवा 1 मार्क, 1 ते 2 मार्काचं त्याचं कंट्रीब्युशन असतं, पण असतो नक्की हा. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1, दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखा. 2, दिलेलं वाक्य या टेन्समध्ये रूपांतरित करा. म्हणजे समजा आय प्ले क्रिकेट असं 1 वाक्य आहे, तर ते तुम्हाला सांगतील आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन एक्झाम्पल. तुम्हाला लिहायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. किंवा असं सांगतील की कन्वर्ट इट इन टू कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तुम्हाला करायचं आहे आय एम प्लेईंग क्रिकेट. म्हणजे ह्या 2 प्रकारचे प्रश्न असू शकतात टेन्सवर. 1, टेन्स ओळखा. 2, दिलेल्या वाक्याचा टेन्स बदला. हा तिसरा टॉपिक सांगतो जो तुम्ही मस्ट केला पाहिजे. इथवर जर तुम्ही अचूकपणे केलात तर तुम्ही 3 मार्क, तुम्हाला 9 पैकी 3 मार्क येतात. आता खाली राहिले 6 मार्क. याच्यातलं एखादं असतं ॲक्टिव वॉइसचं पॅसिव वॉइस करा, चेंज द वॉइस. पण याची सूचना कशी दिलेली असते, बिगिन युअर सेंटेन्स विथ, म्हणजेच काय असतं, चेंज द वॉइस.
याचं एखादं वाक्य असतं. अशा पद्धतीनं तुम्ही 3 वरून 4 मार्कावर येता. आणखी खाली 5 मार्क ग्रामरचे राहतात, त्यामध्ये एखादा प्रश्न असतो तो असतो डायरेक्ट अँड इनडायरेक्टवर. हो, एखादं डायरेक्टचं इनडायरेक्ट करा म्हणून दिलेलं असतं. इथं तुम्ही 6 मार्कापर्यंत येता, आणखी 4 मार्क राहिले. एखादा प्रश्न असतो क्वेश्चन टॅगवर. हो, क्वेश्चन टॅग फिक्स येतं, एखादा क्वेश्चन टॅगवर प्रश्न येतो, क्वेश्चन टॅग करा, ॲड क्वेश्चन टॅग म्हणून येतं. इथं तुम्ही येता 7-1 मार्कावर. त्याच्या पुढं असतं मोडल ऑक्झिलरी. येस, मोडल ऑक्झिलरी किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? कॅन, कुड, शॅल, शूड, मे, माईट, यूज टू, हॅव टू, हॅज टू वगैरे. इथं काय केलं जातं? तुम्हाला एक वाक्य दिलं जातं. उदाहरणार्थ बघा, आय कॅन स्पीक इंग्लिश असं वाक्य आहे. इथं काय करतात? रिराईट द गिवन एक्झाम्पल युझिंग मोडल ऑक्झिलरी ऑब्लिगेशन. म्हणजे तिथं कॅन टाकलं आहे आणि ऑब्लिगेशन दाखवणारे मोडल ऑक्झिलरी वापरून रिराईट करा असं म्हणलं आहे. तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं? आय कॅन स्पीक इंग्लिश यातलं कॅन काढायचं असतं आणि ऑब्लिगेशन दाखवणारं कुठलं हेल्पिंग ऑक्झिलरी वर्ब आहे? मस्ट. तर कॅन काढून मस्ट टाकायचं असतं. एवढं सिम्पल असतं. म्हणून आणि मॉडल ऑक्झिलरीवर एक एक्झाम्पल 101% फिक्स येतं. इथं आपण 7-8 मार्कापर्यंत येतो. आणि आणखी एक महत्त्वाचा कंटेंट जो राहतो आहे तो हा इन्फिनिटिव आणि जिरंड. ह्या दोन्ही एकतर इन्फिनिटिव करा किंवा जिरंड करा. हे याच्यावर एक व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे, स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला एक सूचना आहे की आपले व्हिडिओ जर तुम्हाला शोधायला अडचण येत असेल तर मला खात्री आहे की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबलं नाही, तर ते नक्की करा. तुम्हाला आपले व्हिडिओ सापडत राहतील. प्लेलिस्टचा वापर करा. त्यानंतर याच्या पुढचं जे ग्रामरचे प्रकार आहेत आता आत्तापर्यंत डिस्कस केलेले सोडून, त्या आहेत कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स, क्लॉजेस वगैरे. आता मला सेंटेन्सेस जे आहेत कंपाऊंड सेंटेन्स वगैरे याच्याबद्दल मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला जर खरंच काय खरंच तुम्हाला हे येत असेल तर अटेम्प्ट करा. तुम्ही जर मला म्हणालात की सर आत्तापर्यंत मला हे सेंटेन्स येत नाही आणि आता मी त्याची तयारी करणार आहे, तर मी म्हणेन की प्लीज करू नका. ते एका दिवसात 2 दिवसात येणारा प्रकार नाही. आणि 11वीत तुम्हाला आला नाही, 12वीत जानेवारी एंडपर्यंत तुम्हाला आला नाही, मग 17-18 दिवसात कधी येणार आहे आणि तुम्हाला सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. सो 7-8 मार्क तुम्हाला ग्रामरला आली पाहिजे. एखाद दुसरा मार्क असं कंपाऊंड सेंटेन्स किंवा एखादं इतर काही कॉम्प्लिकेटेड ग्रामरचा प्रकार आला तर तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. हां, पण ग्रामरला तुम्हाला 7-1 मार्क तरी 101% आली पाहिजे. आपलं एकूण टार्गेट आहे इंग्रजीच्या पेपरला 90 मार्क मिळवणे. आता 90 मार्क म्हणजे कसे? बोर्डाच्या पेपरच्या 80 पैकी 70 आणि ओरलचे 20 असे 90 मार्क आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि ते आलेच पाहिजे. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. थँक्यू. कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.